कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी विजय पालकर तर सचिवपदी कोकण नावचे संपादक निलेश उर्फ बंड्या जोशी यांची निवड करण्यात आली आहे. कुडाळ MIDC च्या विश्रामगृहावर तालुका अध्यक्ष प्रमोद ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ तालुका पत्रकार समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुढच्या 2 वर्षासाठी तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य ॲडव्होकेट संतोष सावंत यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिलं. सदस्यांशी चर्चा करून या नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर केली. नवीन कार्यकारिणीचे ॲडव्होकेट सावंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं. या नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी विजय पालकर, सचिव निलेश जोशी, खजिनदार अजय सावंत, उपाध्यक्षपदी आनंद मरगज यांची तर सदस्य म्हणून चंद्रप्रभ उर्फ नाना बोगार, निलेश तेंडुलकर, काशीराम गायकवाड, प्रसाद राणे, अरुण अणावकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सामंत, उमेश तोरसकर, संजीवनी देसाई, रवी गावडे, प्रमोद माडगूत, रजनीकांत कदम, पद्माकर वालावलकर, निलेश साळसकर, गुरुदळवी, अभय परुळेकर, रामदास मडव, भूषण देसाई आदी उपस्थित होते. मावळते अध्यक्ष प्रमोद ठाकूर आणि नवनिर्वाचित अध्यक्ष विजय पालकर यांनी मनोगत व्यक्त केलं. नवनिर्वाचित कार्यकारिणीचं अभिनंदन करण्यात आलं. तसंच राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी सचिव श्रीयुत जोशी यांनी आभार मानले. निलेश जोशी, कोकण नाव, कुडाळ.